नमस्कार मित्रांनो थिंक शार्पच्या डिजिटल लायब्ररीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रथम बुक्स स्टोरी विवर प्रकाशित वाचन पातळी तीन या पुस्तकातील एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे कावळ्याने नातलगांना बोलावले गोष्टीचे लेखक आहेत व्यंकटरमन गौडा चित्रकार आहेत पद्मनाभ अनुवादक प्रथम मुंबई टीम गोष्ट आहे कावळ्याने नातलगांना बोलावले कावळ्याला ना कोकिड्याचा आवाज ना मोरासारखा सुंदर तुरा पण त्याचा एक गुण गोड आवाज आणि सौंदर्य यापेक्षा सरस आहे कोणता आहे तो गुण रोजच्यासारखी सकाळ झाली कावळा आपल्या घरट्यात बसला होता त्याला काय करावे सुचत नव्हते म्हणून उगाच एक दोन वेळा त्याने कावकाव केले त्याचाही त्याला कंटाळा आला तितक्यात त्याला कोकिळेचे मधुर कुहू कुहू ऐकू आले क्षणभर कावळ्याला आनंद झाला आणि दुसऱ्याच क्षणी रागही आला मी कोकिळेची अंडी उबवली आणि ती गाते मात्र माझ्यापेक्षा सुंदर कावळ्याला कोकिळेचा हेवा वाटला आपण कोकिळेकडून गायला का शिकू नये कावळ्याने विचार केला हेवा करण्यापेक्षा कोकिळेकडे गाणे शिकलेले चांगले कावळा कोकिळेला शोधायला गेला कोकिळेला कावळ्याची जरा शंका आली पण कावळा तिच्याशी अदबीनं बोलत होता मला गायला शिकवाल कावळ्याने विचारले कोकिळेने होकार दिला पण तिने अट घातली की पहाटे शिकवले जाईल कावळ्याने अट मान्य केली दुसऱ्या दिवशी पहाटेच उठायचे होते कावळ्याने गजर लावला गजर होताच उठून तयार होऊन तो घाईघाईने कोकिळेकडे गेला कोकिळा तयारच होती कावळा येताच शिकवणी सुरू झाली परत परत प्रयत्न करूनही कावळ्याला कोकिळेसारखे कुहू कुहू करता येईना शेवटी कोकिळा चिडली कावळ्याला गाणे शिकविणे शक्य नसल्याचे सांगून ती निघून गेली कावळा निराश होऊन परतला पुन्हा काही दिवस गेले एक दिवस आकाशात ढग जमले गार वारा सुटला आणि पावसाचे थेंब पडले कावळा घरट्यात बसला होता दूरवर त्याला रंगीत पिसारा फुलवून नाचणारा मोर दिसला मला गाणे शिकता आले नाही पण मोराकडून नाच का शिकू नये कावड्याने विचार केला मला नाच शिकवशील कावळ्याने मोराला विचारले मोर कबूल झाला आणि कावळ्याला आपल्यासारखे नाचायला सांगितले कावड्याचे नाचणे मोराला पटेना मोराने परत नाचून दाखवले कावळ्याला जमेना कावळा परत परत चुका करत होता तुला नाचता येणार नाही पण इथून मोर रागावून म्हणाला कावळ्याला वाईट वाटले आपल्याला गाता आले नाही नाचताही आले नाही निदान चिमणीसारखे सुंदर घरटे बांधायला तरी शिकावे हा विचार येताच तो चिमणीकडे गेला तुझ्याकडे घरटं बांधायची कलाच नाही निग इथून चिमणी म्हणाली निराश होऊन बिचारा कावळा घरी परत आला तितक्यात घरची खरकटी भांडी धुण्याच्या जागेपाशी त्याला भात सांडलेला दिसला लगेच कावकाव करून त्याने आपल्या सगळ्या नातलगांना बोलावले सर्वांनी मिळून भात फस्त केला मग कावळ्याच्या मनात विचार आला मला गाता किंवा नाचता येत नसेल पण मी मनाचा चांगला आहे मिळालेला खाऊ मी सर्वांबरोबर वाटून खातो हा मोठेपणा कोकिडा मोर किंवा चिमणी यांच्याकडे नाही मी नातलगांना दिल्याशिवाय कधीच खात नाही हा विचार येताच कावळ्याला स्वतःचा अभिमान वाटला तो खुशीत कावकाव करायला लागला काय विशेष लग्न ठरलं की काय इतर कावळे म्हणाले कावळा लाजला कावळा नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसायला लागला मुलांनो तुम्ही देखील वापरा तुमची कल्पनाशक्ती आणि रंगवा चित्र अगदी तुम्हाला हवं तसं